चोपडा तालुक्यातील रुखनखेडा शिवारात आदर्श शेतकरी हेमलाल पाटील यांनी आपल्या शेतात 1.5 महिन्यांपूर्वी केळीची लागवड केली। माझे नाव निलेश भरत पाटील, राहणार रुखनखेडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव। आज आपण बघू शकता इथं केळी लावून 1.5 महिने झाले। केळी लावल्यानंतर आता इथं आम्ही मल्चिंग आतरण्याचा नवीन प्रयोग करत आहे। केळी लागवड पासून 1.5 महिने होऊन गेले। आता आमच्या मनात एक विचार आला की केळी या पिकामध्ये आंतरपीक करिंगळ किंवा टरबूज घेणे हे शक्य आहे। यासाठी आम्ही आपले डॉक्टर रवींद्र डॉक्टर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले की आंतरपीकमध्ये केळीमध्ये आंतरपीक खरबूज घ्या। आज मग त्यांनी सांगितलं की मल्चिंग आतरण्याचा प्रयोग करा। मग आता आम्ही यशस्वीरित्या मल्चिंग आतरण्याचा प्रयोग करत आहे। नवीन प्रयोग म्हणून केळीला मर्चिंग करून यामध्ये आंतरपीक म्हणून खरबूज आणि कलिंगड यांची लागवड ते करत आहेत। आमच्या इथे रुखनखेडा गावाला भरत पाटलांचा मुलगा निलेश हा एक तरुण शेतकरी आहे आणि कायम ते माझ्या संपर्कात असतात किंवा नवीन नवीन प्रयोग करण्याची त्यांची इच्छा असल्यामुळे मी त्यांना आमचे हेमा बैराम पाटील यांचं शेतामध्ये केळी लागवड झाली होती त्यांचा विचार आला बा मला खरबूज करायचं, तर त्यांना मी सांगितलं बा खरबूज येऊ शकतं आणि त्या पद्धतीने आपण जे आज बघितलं त्याचं मनोगत आपण ऐकलं, मल्चिंग आंतरण्याचं काम चालू आहे। केळीसाठी लागणारं रासायनिक खतं किंवा मजुरी वर्षभर वाट न पाहता सोसायटी न घेता किंवा कुठल्याही सावकाराच्या पुढे हात न पसरता तो पैसा 3 महिन्यात उपलब्ध होईल। या नवीन प्रयोगामुळे नवयुवक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे, तसेच नोकरीच्या मागे न धावता एक आदर्श आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पन्न देखील घेता येणार आहे।